महाराष्ट्रात सध्या सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला, याला शरद पवारांची मुक संमती, शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात, असं वक्तव्य माधव भंडारी यांनी केलंय. महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मुक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आलेला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंतास पोलिसांदेखल झालेली मारहाण, गोपीचंद बडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न, या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे, पण कायदेशीर कारवाई सुरू असतानाही मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरवणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपवण्याचा कट उघड होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींकडून ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला जातो, हा सगळा प्रकार बघितल्यानंतर प्रश्न असा पडतो की सन्माननीय पवारसाहेब यांच्या मूक संमतीनेच सरकार पुरस्कृत दहशतवाद हा महाराष्ट्रामध्ये माजवला जातो आहे का? हे तथाकथित महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं गेल्यापासून गेल्या 2.5 वर्षामध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लोकांवर हल्ले करून त्यांच्यावरती मारहाण करणं, पालघरमधला साधूंच्या खुनांचा प्रकार तर इतका भीषण आहे की ते तिन्ही साधू पोलिसांच्या ताब्यात होते, ठेचून खून केला गेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.